रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी या आदिवासी गावावरती दरड कोसळली. यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, अनेक जण जखमी झालेले आहेत. एकीकडे असं असलं तरी या दरडीमुळे पशु पक्षी प्राणी यांची देखील हानी झालेली आहे. आणि त्याचविषयी काम करणारी किंवा सध्या त्या दृष्टीने बचाव कार्य करणारी रायगड जिल्ह्यातील एक टीम माझ्यासोबत आहे. सर, आपला परिचय द्याल आणि नेमकी वर काय परिस्थिती आहे? लोक तर दगावलेली आहेतच, पण पशु प्राणी यांची काय परिस्थिती? मी डॉक्टर श्याम कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग, आणि माझ्याबरोबरच उपस्थित असलेले डॉक्टर राजेश लाळगे आणि बाकी आमची टीम हे कंट्रोल रूमच्या इथमध्ये काम करते. आणि कंट्रोल रूममध्ये आम्ही मेडिसिन वगैरे ठेवले आहेत आणि जिथे दरड कोसळून जी दुर्घटना घडली आहे तिथं आमच्या दोन टीम काम करत आहेत. साधारणतः 6 अधिकारी तिथं काम करत आहेत आणि आज सकाळी 5:30 वाजल्यापासून अत्यंत प्रतिकूल वातावरणात हे काम चालू आहे. त्यामध्ये 3 डेड बॉडी सापडले आहेत मोठ्या जनावरांच्या, जे की बैल आहेत, आणि 10 शेळ्या ज्या जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठ्या जनावरांमध्ये 5 मोठ्या गाई बैलावर उपचार करण्यात आले आहेत. आणि जे आत्ता आणखी कार्य जे चालू आहे, मातीमधनं ढिगाऱ्यातनं काही जनावरं निघण्याची शक्यता वाटते, त्या ढिगाऱ्यातल्या निघालेल्या जनावरांच्या मृत जनावरांची पण विल्हेवाट आम्हाला लावावं लागणार आहे. अशा पद्धतीने अत्यंत प्रतिकूल वातावरणात काम चालू आहे आमचं. सर, आपण जी काही माहिती घेतली असेल ग्रामस्थांकडून किंवा जे बचावलेले असतील, किती प्राण्यांची संख्या असू शकते किंवा जे पाळीव प्राणी आहेत ते? ग्रामस्थाकडनं मिळालेली माहिती अशी आहे की तिथे या आदिवासी वाड्यावर 40 ते 50 जनावरं असण्याची शक्यता आहे. पण कोकणामध्ये हे जनावरं बांधून ठेवत नाहीत, हे मोकळे सोडतात जंगलामध्ये चरण्यासाठी, त्यामुळं दगावलेली संख्या फार कमी असण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस ती जनावरं बांधलेले नसल्यामुळे ते मोकळे सोडले असतात, त्यामुळं दगावलेल्या जनावरांची संख्या फार कमी असेल असा आमचाही निष्कर्ष आहे. तुम्ही काय सर सांगाल, कशा दृष्टीने तुमचं नियोजन आहे? आता मुख्यतः जी जनावरे आजारी पडलेली आहेत त्यांचं उपचार करणे आणि जी जनावरं मृत पावलेली आहेत त्यांची त्यांची विल्हेवाट लावणे, अशा प्रकारचं चॅलेंज आमच्या डिपार्टमेंट समोर सध्या स्थितीत आहे. त्यानुसार आम्ही आमच्या काही टीम्स आम्ही तयार केलेल्या आहेत आणि की ज्या टीम वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत, जे आजारी जनावरं आहेत त्यांना उपचार करणे, जे बाकीचे जनावरं आहेत त्यांना चारा पाणी देणे आणि जी मृत जनावरं आहेत त्यांचं फोटो आणि पंचनामे तयार करणे इत्यादी कामं आमच्या विभागामार्फत केली जात आहेत. ठीक, धन्यवाद ही सगळी माहिती सांगितल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडचा, देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, रायगड. विकासाचा ध्यास म्हणजे